अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन पतीने केलेल्या बेदम मारहाणीमध्ये जामनेर शहरातील मनीषा सपकाळे या विवाहितेचा अखेर काल करून अंत झाला आहे। पती अनिल सपकाळे याने रागाच्या भरात मयत मनीषा हिच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याची घटना रविवारी घडली होती। जखमी अवस्थेमध्ये मयत मनीषाला जळगाव रुग्णालयात हलवण्यात आले होते। अखेर एक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर तिचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। संशयाचे भूत एकदाचे मानगुटीवर बसले म्हणजे माणूस त्याची सद्विवेक बुद्धी हरवून बसतो हे जामनेर शहरामध्ये लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे सिद्ध झाले आहे। यापूर्वी घडलेल्या एका घटनेत डॉक्टर पती महाशय कारागृहात बंद असून आता अनिल सपकाळे याला सुद्धा कारागृहामध्ये जावे लागले आहे। काल दिनांक 3/2/2019 रोजी दुपारी 1:30 सुमारास जामनेर शहरात शिक्षक कॉलनी भागात सुविधा हॉस्पिटलच्या बाजूला मनीषा अनिल सपकाळे या विवाहित महिलेला तिचा पती अनिल चावदास सपकाळे याने चारित्र्याच्या संशयावरून तिच्या डोक्यावर कठीण अशा हत्याराने मारून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर सदरचा आरोपी हा सदर घटनास्थळावरून पळून गेला। तसेच सदर जखमी महिलाही आज रोजी मृत पावलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा कालपासून मी स्वतः करीत माननीय पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अद्याप पावत करीत आहे। आरोपी शोधित असून आरोपी शोधसाठी जामनेर शहरात तसेच बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी आमची 4 पथके रवाना झालेली आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।